सकाळी चहासोबत नाश्त्याला मस्त असे खुसखुशीत गरमागरम पराठे सर्वांना खायला आवडतात म्हणून मी आज घेऊन आलेली आहे पराठ्याची एक नवीन रेसिपी तर आज आपण बनवतोय मुळ्याचा चटपटीत आणि खस्ता असा पराठा जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील तर इथे तुम्ही बघू शकता लेअर किती छान आलेली आहे तर त्यासाठीच्या काही खास टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आधी आपण डो बनवून घेऊया त्याच्यासाठी इथे दोन वाटी पीठ घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण एक चमचा तेल घालत आहोत ज्यामुळे आपले पराठे खूप वेळपर्यंत सॉफ्ट राहतील तर आपल्याला सॉफ्ट डो म्हणून घ्यायचा आहे पराठ्यासाठी एकदम सॉफ्ट असाच डो आहे त्याच्यामुळे आपले पराठे फाटत नाहीत त्याच्यावरती तेल लावून आपण पंधरा ते वीस मिनटं डो सॉफ्ट होण्यासाठी ठेवायचा आहे तर मी आता एक मुळा घेतलेला आहे त्याच्या पानांचाही वापर आपण करणार आहे कारण त्याच्यातही खूप सारे विटॅमिन्स असतात तर पहिला आपण याच्यावरचं साल काढून घ्यायची आहे आप आणि आपल्याला मुळा हा किसून घ्यायचा आहे तर मी बारीक ग्रेटरनं इथं किसून घेतलेला आहे तर बघू शकता इथं तुम्ही मुळा पाणी सोडतो आहे तर आपण हे असं हाताने स्क्वीज करून हे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे हे पाणी तुम्ही पीठ मळलं नसेल तर त्याच्यात वापरू शकता किंवा ह्याच्यामध्ये मीठ आणि जिरं पावडर टाकून तुम्ही पिऊही शकता तर आपलं इथं पाणी काढून मुळा घेऊन झालेला आहे तो मी सुट्टा करते तर चला आपण आतलं स्टफिंग बनवायला सुरुवात करूया तर मी इथं घेतलेलं आहे दोन चमचा तेल त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे एक हिरवी मिरची आणि एक बारीक चिरून कांदा टाकलेला आहे हे आपल्याला एक मिनिट परतवून घ्यायचं आहे थोडासा हलकासा कांदा आपला लालसर झाला की मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आल्लं लसण पेस्ट एक चमचा मुळ्याला छान असा वास असतो त्याच्यामुळे खूप कमी साहित्यात हा छान स्टफिंग बनतात छान टेस्ट येते त्याची तर आपण इथं मुळा घालूयात आणि मिक्स करूया आणि हे प्रोसेस आपण मीडियम टू हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवरतीच करणार आहोत ज हाय फ्लेमलाही ठेवायचं नाही आहे किंवा लो फ्लेमलाही ठेवायचं नाही आहे मीडियम फ्लेम असल्यामुळे काय होईल मुळ्यामधील जे पाणी आहे ते लवकर आठलं जाईल आणि लो असेल तर ते मग फक्त सॉफ्ट पडेल परत त्याच्यामुळे मीडियम फ्लेमच ठेवायची तर इथं एक पाऊन चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट ला हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत छानसं मिश्रण मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण एक पाऊन चमचा ओवा टाकलेला आहे ओव्यानं खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये आणि आपल्याला दोन चमचे कोथिंबीर टाकायची आहे आणि इथं मी एक चमचाभर जे मुळ्याचे पानं होती ती कट करून टाकलेली आहे त्याच्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि ते खूप छान टेस्टी लागतो आपला पराठा तर इथं मी बघा थोडासा लिंबू कट करून घेतलेला आहे म्हणजे एक अर्धा चमचा होईल इतका लिंबूचा रस मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्याऐवजी तुम्ही इथं चाट मसाला टाकू शकता किंवा आमचूर पावडर टाकू शकता त्याच्यामुळे एक चटपटीत असं टेस्ट येईल त्याला आणि जो मुळ्याचा वास वगैरे आहे तो अजिबातच येणार नाही त्यामुळे आपला पराठा खूप टेस्टी लागेल त्यामुळे लिंबूचा रस किंवा तुम्ही आमचूर पावडर वगैरे टाकून नक्की पराठा ट्राय करा आणि इथं मग सगळं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे तर मी अर्धा चमचा इथं मीठ टाकलेलं आहे पण गॅस बंद केल्यानंतरच टाकायचं नाही तर त्याला परत पाणी सुटेल आपण आता डो रेडी झाला का बघूया तर बघा अजूनच आपला डो एकदम सॉफ्ट झालेला आहे तो परत मी थोडासा मळून घेते आणि त्याच्यानंतर आपण पराठे बनवायला घेऊयात एक मीडियम आकारचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे कारण आपण त्याच्यामध्ये स्टपिंग भरणार आहोत तर आपल्याला फार मोठा नाही करायचा आहे पराठा तर मीडियम आकारचा मी इथं गोळा घेतलेला आहे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंडच करून घ्यायचं आहे तर हा जो गोळा घेतलेला आहे तो मी पारंपरिक पद्धतीने काय करणार आहे त्याच्यावर प्रेस बोटाने प्रेस करून त्याची एक वाटी बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी इथं मिश्रण घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर साईडने आपण काय करायचं आहे जे पीठ आहे ते एकत्र करायचं आहे एकत्र करून त्याच्यानंतर जे वरती एक्स्ट्रा एक पीठ येईल ते आपण काढून घ्यायचं आहे तर इथं आपलं क्लोज झालेलं आहे त्याच्यामुळे आता सारण वगैरे बाहेर येणार नाही परफेक्ट असं मसाला भरलेला आहे तर आता हाताने असं प्रेस करायचं जेणेकरून मसाला जो आपला आहे आतमध्ये स्टफिंग ते व्यवस्थित सगळीकडे पसरेल असं त्यामुळे हाताने पहिलं केलं ना की मग आपलं स्टफिंग सगळीकडे प्रॉपर पसरलं जातं त्यामुळे नक्की हाताने पहिला पसरवून घ्या आणि मगच लाटण्याने हलक्या हाताने लाटून घ्या तर आपला पराठा रेडी झालेला आहे तर गॅस इथं गरम करून घ्यायचा आहे मिडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे फार कमी ह्याच्यावर ठेवायचा नाही आहे तर एका साईडून भाजल्यानंतर आपण त्याला पलटवून घ्यायचं आणि साईडनी थोडंसं सा भाजू द्यायचं मग त्याच्यानंतर साईडनी तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता जेणेकरून त्याचे जे, जे काठ असतात ना ते प्रॉपर भाजले जातात त्याच्यामुळे जा साईडने थोडंसं तेल सोडायचं कारण आपले पराठे जे असतात आपण एकदम पातळ बनवत नाही थोडेसे जाड बनवतो त्याच्यामुळे ते जा साईडने तेल टाकलं की ते काट छान असे भाजले जातात तर तेल लावून आपण उलटून परत भाजून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे छान असा फुगलेला आहे आपला पराठा आणि मस्त कलर आलेला आहे एकदम बघतानाही असं एकदम खस्ता वाटतोय एक पराठा रेडी झालेला आहे नेक्स्ट स्टेप आपण बघूयात तर एक डो घ्यायचा आहे मीडियम साईजचा आणि आपल्याला ह्याला हलक्या हातीने लाटून घ्यायचा आहे नंतर फक्त साईडने काट लाटून घ्यायचे आहेत मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आणि साईडने पातळ असं करायचं आहे मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावर ठेवणार आहोत स्टफिंग आणि जे आपण साईडने पीठ आहे त्याच्या प्लेट्स अशा बनवून एकत्रित करायच्या आहेत आणि गोल फिरवून घ्यायचा आहे हाताला चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावून घ्या आणि जे वरती थोडंसं डो होता तो तिथेच फोल्ड करायचा आहे जर जास्त डो वरती असेल तर तुम्ही तो डो काढू शकता थोडासाच डो येत असेल तर तुम्ही तिथेच त्याला फोल्ड करायचा आहे आणि पराठा आपला हलक्या हाताने बनवायचा आहे तर इथं बघू शकता किती सुंदर आपला पराठा झालेला आहे स्टपिंग आपलं बाहेर येत नाही आहे तर याची थिकनेस बघू शकता तुम्ही त्याप्रमाणे थिकनेस ठेवायचा आहे फार पातळ किंवा जाड असं नाही करायचं आहे तर चला पराठा भाजून घेऊयात तर पराठा असं वरच्या साईडने लाल झाला ना तर खालून एका साईडने तो भाजलाय समजायचा आणि पलटायचा तर हा साईडने तेल सोडून छान असं प्रॉपर भाजून घ्यायचं ह्याच्यामुळे तेल लावून भाजल्यामुळे काय होतं एकदम त्याला खस्ता करकरा असा टेक्स्चर येतं आणि छान प्रॉपर भाजला जातो पराठा त्याच्यामुळे ते चा छान तेल लावून दोन्ही साईडने आपल्याला जास्त असं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे लाल मस्त कलर आलेला आहे तर आपले पराठे रेडी आहेत तुम्ही हे बटरसोबत दहीसोबत सॉससोबत किंवा भाजीसोबत कशासोबतही खाऊ शकता बघू शकता किती सुंदर करे कलर आलेला आहे आणि मी तुम्हाला लेअरही काढून दाखवते बघा किती छान लेअर आले आहे सगळीकडे व्यवस्थित आपलं जे स्टफिंग आहे ते पसरलेलं आहे मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या टिप्स वापरून तुम्ही पराठा बनवलात तर तुमचाही पराठा अगदी असाच होईल आणि मस्त होईल सगळे म्हण तुमची तारीफ करत राहतील असा पराठा होईल तर नक्की ट्राय करून बघा आपली रेसिपी आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्त असा पराठा बनवा आणि खा आणि कमेंट करून नक्की सांगा